संताजीरावांच्या अपमानाचा बदला घ्यायला आम्ही आलोय किवो इथं। आज छत्रपती जिवंत राहणार नाहीत किवो बघा। संताजीरावांच्या अपमानाचा बदला त्यासाठी छत्रपतींचा जीव घेणार? जीव घ्यायला लागला तरी घेणारच की हो। मग छत्रपती असले तरीही आमच्या दैवतासमोर कुणी भी मोठा नसतंय की हो बघा आमच्यासाठी। गणे हो, आता विश्रांती घ्यायचं दिवस संपलं, तुमच्या सामन्यांच्या तलवारी परतून ठेवा। आता आपल्याला आपला मुक्काम कांचीपुरम कडे हलवायचा आहे। कांचीपुरमच्या अंगदरायाची मदत मिळाली तर मुघलांचा सुपडा साफ करायला येईल नाही लागायचा। दादासाहेब काय खालीत आहे? कोणाचं? जिंजीवरून आलाय। राणी साहेबांचाच असता। अहो, राजांनी आमच्या संग वाकडीवाट धरली असली तरी राणीसाहेब मात्र आमच्या वाटेवरच्या पाऊल खुणा नाही सरणार। आणा घे। दादासाहेब काय झालं? योग खलिता राणी साहेबांचा नाही, अंगदरायचा आहे। अहो, पर खलिता जिंजीवर ना आलाय। अंगदराय जिंजीवर आहे। अहो, पर आमचं डोसकच चालू न झालंय बघा। आता आपल्याकडे येणार सैन्य जिंजीवर कस काय गेलं? कटकर स्थान चाललेत आपल्या विरुद्ध। आदित्य नागोजीनं आपल्याकडचं सैन्य फितवून पळवून लावलं। आता आपल्याकडे येणाऱ्या अंगदरायाला आणि त्याच्या सैन्याला जिंजीव कैद करून ठेवलं असणार आहे। मग आता अहो, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत असत्याला असं आम्हाला वाटलं नव्हतं। अंगदरायाचं खलित आहे, आपल्याला मदतीसाठी जिंजीगडाव बोलवलेलं आहे। मग तर आपल्याला लगेच निघायला पाहिजे। आता जे होईल ते होईल। आता उघड उघड दुश्मनी। ह्या कर्तुतीचा जबाब छत्रपतींनी आम्हाला द्यायच पाहिजे। काय रे पाहिलं नव? म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन। दैव धारजीनं म्हणतात ह्यालाच भैकीराव। एवढं समज आपल्या मनाजोगतच जुळून येईल वाटलं नव्हतं गड्या। बरं बघ की अजून काय काय होतं ते। संताजीरावांनी आपल्या पायावर नाही तर मानावर कुऱ्हाड घातली। अरे, पर आपण कावा केला, आपणच त्यात फसलो असतो। अंगदराया आपल्याच मदतीला धावून आलाय जणू। आता काय संताजी सुटत नाही बघ। संताजी कुठं? आता महाराजच काय सुटत नाहीत बघ। पर बोर काय होणार काय? ह्या खेळीत संताजीचा बळी जाईल तर महाराजांचा? अंगदरायाच्या हातनं महाराजांचा आणि राणी साहेबांच्या हातनं संताजीचा। काय सांगतो? अंगदरायाला चांगलाच ओळखून आहे मी। महाराजांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही तो आणि संताजी काय बी करणार नाही। प्रत्यानच समज केलं असा कांगावा होणार। लई मोठी उलथापालथ होणार आहे गड्या, बघस तू। अरे, पर आपण सरसेनापती पद घेऊन बसलोय आणि आता राजाराम राजच राहिलं नाही तर त्या पदाच काय र? प्रल्हाद पंत हे सारं आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे। आमच्या डोळ्या देखत आम्ही राजांना या अवस्थेत नाही बघू शकत। आता आम्ही तलवारी उपसल्या असत्या तर यातल्या कोणाचीच धड जागेवर राहिले नसते। राजांनी शब्दात बांधलं नसतं तर या आत्मघातकी शत्रूची तलवार राजांच्या मानेवर लागलीच नसती। प्रल्हाद पंत आपण तरी काही करा। काय करावं राणीसाहेब?
तेच कळत नाहीये. प्रल्हाद पंत, आपल्या सैन्याची संख्या यांच्यापेक्षा जास्त आहे, आपण का असे भेदळून जाताय? राणीसाहेब, त्यांच्या तलवारी राजांच्या मानेवर आहेत. आपली पापणी जरी लवली तरी ते घात करतील. नाही पंत, उलचट आणि भेकाड लोकांनी अशा खेळी कराव्यात. कुठल्याही तलवारीमध्ये तो दम नाही जे छत्रपतींच्या जिव्हारी इजा करेल. राणीसाहेब, तरी आपण सबुरीनं घ्यावा. खरंच महाराजांना काही झालं तर केवढ्यात पडेल ते. त्यात त्यांची प्रकृती बरी नाहीये. अंगद राय, तुम्ही सगळं का करता आहात हे आम्हाला ठाऊक नाही, मात्र छत्रपतींच्या मानेला तलवार लावून तुम्ही तुमच्याच पायावर कुऱ्हाड मारलीये. आई भवानीची आण आहे, तुमच्यापैकी एकही जण इथून जिवंत माघारी जाणार नाही. अयो राणी साहेब, तलवार राजेंच्या मानेवर असते बघा. बस, कटून पडू तरीही तुमच्यावर तुटून पडू. ही मराठी मिजाज आहे, ती मान तुम्ही काय धरावी? संताजीरावांचं नाव घेऊन इथं आलात म्हणून अजून जिवंत आहात, त्याच आपुलकीनं सांगतो आहोत. सबुरी न घ्या आणि काय हवं ते सांगा. आम्हाला काय बी नको असतंय बघा. आता जे काय पुढं करतील ते संताजीरावच करतील. येतच असतील की होते. दादासाहेब, असं ऐकल्यानं तिकडं जायचं म्हणजे आत्मघात होईल बघा. सैन्य पाहिजे सोबतीला. इटूजी, संताजी लाखासनी भारी आहे आणि तरी बी आम्ही जिंजीला निघालेलो आहे आमच्या माऊलीच्या पत्राखाली. अहो, त्यांच्या संग किती बी वैर असलं तरी वाघिणीचं दात आपल्या पिल्लाला नाही लागत. अहो तरी बी दादासाहेब. इटूजी, आम्ही समध्या बाजूंनी लई इच्छा केला. अहो, आपल्या फौजेची गरज हिथं जास्त आहे. अहो, इथं तुमच्या वहिनीसाहेब ऐकले आहेत, त्यांच्या संरक्षणाला फौज पाहिजे. दुसरं म्हणजे आम्ही जर फौजेसहित तिकडं चालून गेलो तर त्यासने असं वाटेल यो संताजी फौजेसहित चालून आला म्हणून आधीच कलुषित झालेल्या राजांच्या मनात अजून कालवा कालव होईल. आणि दुसरं म्हणजे ह्या आपल्या सैन्याच्या मनाचा अंदाज नाही देत आहेत. हे असते तिकडं न्यायचं म्हणजे हे असते गमावल्यासारखंच आहे. तवा आपण दोघं काय असेल ते बघून घेऊ. हा जगदेव, एवढ्या मोठ्या जंगलात कुठं हुडकायचं आहे संताजीला? अरे गावलच की कुठं ना कुठे. संताजी म्हणजे काय वारा आहे का? नाही दिसायला. वारा नाही, वादळ आहे. वादळ आपल्या सारख्याला पाला पाचोळ्यासारखा कुसकरून घालविल तो. आम्हाला नाही भ्या वाटत. अरे हातात तलवार असताना कशाला भ्यायचं? समोर येईल त्याची खांडोळी करायची. तू संताजीला अजून बघितलं नाही म्हणून म्हणतोयस. पुढ्यात येईल तेव्हा आगाया तळ उभ्याने वाटल. तू बघितलंस ना? मग आता भ्यालास का काय? भ्यायचं कशाला? हा मग आता एकदा सुपारी घेतली म्हटल्यावर भ्यायचं कशाला? दिसेल तिथं चाळ्यानच करायची. हा संताजी, अरे कोण आहे? कुठं आलायस आणि कुठं चाललायस? आम्ही म्हणजे वाट चुकलोय. कनेरला जायचं होत, इकडं चुकून आलोय. असं आहे होय, एवढं घाबरलाय का अशा पै? हे बघा,
या डोंगराच्या ह्या अंगाने वर चढायचं. मोर शंभू महादेवाचं देऊळ लागल, त्याच्या वळचणीनं घाट उतरायचं, पार कन्हेरात जाऊन पोचा. एकदा मोलायचं काय पाणी बिणी आहे का संग? नाही. इटूजी पाणी पाजायच नाही. वायजी पाणी दे. झालं नव जावा आता. इथं बाजूलाच आमची छावणी आहे, कोणी मी तुम्हास नाही अडवणार नाही. मेनगोर जावा. गड्या, अरे तू म्हणत होतास तेच खरं आहे. याला पूर्ण घाव नाही घालता यायचा, याला पाठीमागन तोडला पाहिजे. आपकी वजह से, आपकी वजह से हम इस हालात में पड़े हुए हैं. ताराबाई हमारे लिए मदद भेजने वाली थी, लेकिन आपने हमारे मंसूबों को मिट्टी में मिला दिया. अजी वो ताराबाई की सियासती चाल थी. जानते हैं, हम जानते हैं कि वो ताराबाई की सियासती चाल थी, लेकिन वो चाल थी जुल्फिकार के खिलाफ. लिहाजा कुछ भी हो, लेकिन हम यहाँ से बाहर तो निकल पाते हैं, हम यहाँ से आजाद हो जाते हैं. आजाद हो जाएंगे आप, कुछ दिनों के लिए सब्र कीजिए. नहीं, नहीं कर सकते सब्र, और बर्दाश्त नहीं कर सकते हम. हमने तो सुना है कि संता जी और ताराबाई के बीच कुछ फसाद हुई है, तो हमें इस मौके का फायदा उठाना चाहिए. लेकिन वो जुल्फिकार वो क्या कर रहा है? हाथों में चूड़ियां पहने बैठा होगा कहीं. जी तो चाहता है कि उसी को खत्म कर दे पहले. शहजादे, बात उतनी ही करो जितनी तुम्हारी औकात हो, उसके आगे नहीं. इसमें गलत क्या है? अगर इस फसाद की वजह से वो संता मरहटों से अलग हो रहा है, तो उसका फायदा हमें उठाना ही चाहिए. आप क्या कर रहे हैं? कर तो हम बहुत कुछ रहे हैं शहजादी, लेकिन आपको बताना वाजिब नहीं समझते. लेकिन एक बात बताएंगे, संता जी मरहट्टों से बिछड़कर अलग हो गया, इसका मतलब जानते हैं आप लोग? कल तक हमारा सिर्फ एक ही दुश्मन था, आज दो हो गए हैं. एक वो संता जी और दूसरी वो ताराबाई. हमारी उलझने भी दुगनी हो गई है, फिर भी हम दोनों को काबू करने की कोशिश कर रहे हैं. हुजूर, आला हजरत की तरफ से मक्तूब है. तख्ते इलाही को हो क्या गया है? संता को महफूज रखने के लिए क्यों कह रहे हैं? नहीं पर हदबल हो ना लो आओ तमी तुझा पायाशी काय मागावा तुझा कड़े राजन से रक्षण कर मनु कि संताजी रावाना सुबुद्धि दे मनु कि साऱ्यांच्याच अहंकाराचा राक्षस मारून टाक म्हणू कि मराठी मुलुखाच्या अब्रूचे दिंडवडे थांबव म्हणू. असली कसली वेळ आई, ह्या आधी कधी असं झालं नाही.
मगाता हा अनाचार का तुझ्या समोर पदर पसरून करुणा भागतो आहोत आम्ही आई मराठी मुलुखाचा एवढा गौरवशाली इतिहास इतकी मोठी फौज सत्ता सारं हाताशी असूनही काय उपयोग आहे सारं 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 काही पणाला लागलंय आई आता संताजीराव येतील त्यांनी तरी असं का करावं आई राहून राहून आम्हाला वाटतंय की आज काहीतरी अनर्थ घडणार आहे पण एक मन म्हणतंय की सारं काही पूर्वीसारखं सुरळीत होईल सारे गैरसमज मिटतील आई हे द्वंद्व आता तूच मिट राणीसाहेब संताजीराव आलेत आपण सत्वर बाहेर यावं आमचं भाग्य फळाला आलं की हो देवा देवा तुमचं दर्शन घडलं किती यातायात केली तुमच्यासाठी संताजीराव आमची पुण्याई कामी आली बघा हा अंगद राय आपल्या देहाचं जोड तुमच्या पायात घालण्यासाठी तत्पर असतो बघा वा संताजीराव पांग फिटले आमच्या मायेचे जीव लावला होता तुम्हाला चांगली परतफेड केलीत अख्खं जग एकीकडे फिरलं तरी आमचा विश्वास होता संताजीराव आमचेत रागावतील चिडतील रुसतील मात्र मायेच्या हक्कानं वावग कधी वागणार नाहीत फक्त आम्ही भरोसा ठेवला होता आपल्यासाठी अख्ख्या जगाशी भांडलो आम्ही तलवार उपसून ललकारी दिली होती की अरे या असे किती समोर ही बहीण आपल्या भावाच्या रक्षणासाठी इथे उभी आहे या नात्याचा या विश्वासाचा या मायेचा भर बाजारात निलाव मांडलात आपण काय कमी पडलं तुम्हाला म्हणून या मायेला विकायला निघाला तुम्ही असं वागला संताजीराव आमच्या सौभाग्याला दुश्मनाच्या दावणीला नेऊन बांधलं मग आता हातातल्या त्याच तलवारीनं ही दावण तरी तोडा नाहीतर हे सारं आमच्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा आम्हाला कायमची मुक्ती तरी द्या देवा आम्हाला तुमच्या सेवेत यायचं होत आपण आमचे दैवत तुमचा अपमान आम्ही कसा काय सहन करणार ज्यानं तुम्हाला देशोधडीला लावलं त्यालाच आम्ही जेरबंद केलं आम्ही तुमच्या अपमानाचाच बदला घेतलाय घ्या संताजीराव ही तलवार घ्या आणि करा जे तुम्हाला करायचं ते Thank you.
राहून टाका निकाल एकदाचा। संताजी रावाच्या गळपटीला हात घालणाऱ्याची काय गत होते हे दाखवून द्या जगाला। छत्रपती असले म्हणून काय विषाद दाखवले? राहून टाका निर्णय म्हणतोय मी, एक घाव दोन तुकडे।